मालिकांसह राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारी मुख्यमंत्री शिंदेंची महामुलाखत थोड्याच वेळात TV9 मराठीवर. ही माझी शेवटची निवडणूक, माझा राजकीय वारसदार मुलगी नसेल, लवकरच वारसदार ठरवणार, मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा सवाल. लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण नावा भावाच्या नात्याची किंमत लावली. सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा. मी शरद पवारांना सोडलं नाही, काम रखडल्यानं भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी सर्व आमदारांना पवारांना सांगत होते. शरद पवारांना सोडण्यावरून अजित पवारांची मवळ भाषा. ज्याच्या हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्ला. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. लासलगावच्या सभेत जरांगे भाऊ. उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. संध्याकाळी ठाकरे गटाची BKC सभा होणार. हिंगोलीत खासगी बसमधून 1.5 कोटींची रक्कम जप्त. झिरो फाटा ते जवळा बाजार दरम्यान कारवाई. हिंगोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू.